नमस्कार मित्रांनो, मी अमित सुर्वे, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे प्रश्न तुमच्यासाठी फील द नॉलेज या यूट्यूब चॅनल मध्ये। चला मिळूया ज्ञान नवा दिवस नवा प्रश्न। मित्रांनो, आज भाग क्रमांक 365, आज वार शनिवार आणि आजचा भागाचा विषय आहे विज्ञान। तत्पूर्वी पाहूया कालच्या भागाच्या प्रश्नाचं उत्तर। कालचा प्रश्न हा करंट अफेअर्स चालू घडामोडी यावर आधारित होता। प्रश्न असा होता की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून काय नवीन नाव ठेवले। प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार। हो मित्रांनो, कालच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदललं। लोकांच्या मागणीवरून, त्याचबरोबर विविध पक्षांच्या मागणीच्या रेट्यावरून हे नाव बदलण्यात आलं। मेजर ध्यानचंद हे आपल्या हॉकीमधील जादूगार असं म्हटलं जातं। 1930-40 जो ऑलिम्पिकचा जो काळ होता तो काळ त्यांनी गाजवला। ऑलिम्पिकमध्ये जवळपास 39 गोल, वैयक्तिक गोल त्यांनी नोंदवलेले आहेत। मेजर ध्यानचंद हे इतके फास्टेस्ट हॉकी खेळायचे की त्यांच्या ज्या हॉकी स्टिक होती त्या हॉकी स्टिकची चौकशी करण्यात आली, हॉकी स्टिकचं परीक्षण करण्यात आलं की कदाचित याला काही लोहचुंबक वगैरे लावलेलं आहे का नाही। तर मेजर ध्यानचंद यांचं नाव खेलरत्न पुरस्काराला या वर्षीपासून असणार आहे की जो भारत देशातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असेल। की ज्यावेळी की ज्यामध्ये 7.5 लाख रुपयाची रक्कम, मानपत्र आणि सन्मानचिन्ह त्या खेळाडूला देण्यात येईल। हे होतं उत्तर कालच्या प्रश्नाचं। यानंतर वळूया आजच्या प्रश्नाकडे। आजचा भाग क्रमांक 365, आजचा विषय आहे विज्ञान। विज्ञानामध्ये आपल्या पर्यावरणाचा देखील अभ्यास येतो, आपल्या निसर्गाचा अभ्यास येतो। मित्रांनो, सध्या आपण पाहतोय की निसर्गाचा समतोल थोडाफार ढासळत आहे, कारण याला कारण म्हणजे मानवच आहे। विविध नैसर्गिक संकट आपल्या मानवजातीवर येत आहेत, ते फक्त केवळ आणि केवळ आपल्या चुकांमुळेच। तसाच एक इफेक्ट आहे तो म्हणजे ग्रीन हाऊस इफेक्ट। या ग्रीन हाऊस इफेक्टमुळे आपल्या पृथ्वीवरच्या वातावरणाचं तापमान हे वाढत आहे। दिवसेंदिवस तापमानामध्ये, वर्षानुवर्षे तापमानामध्ये ही वाढ होत आहे। हे ग्रीन हाऊस इफेक्टमध्ये ग्रीन हाऊस गॅसेस असतात की जी उष्णता शोषून घेत असतात। तर आजचा प्रश्न हा ग्रीन हाऊसच्या गॅसेस वायूंच्या संदर्भाने आहे। ग्रीन हाऊस गॅसेस आहेत, भरपूर आहेत। तर प्रश्न त्यामध्ये असा आहे की हे ग्रीन हाऊस इफेक्ट करणारे जे गॅसेस आहेत त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचं आहे, या वायूचं नाव काय। या प्रश्नाचं उत्तर लगेच मला तुम्ही व्हॉट्सअपला द्या। अशा प्रकारे प्रश्नांचं त्याच्या उत्तरासाठी फील द नॉलेज यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करत चला। मित्रांनो, भेटूया पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत धन्यवाद।